वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. एका व्यक्तीने गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भुसकून हत्या केली. याबाबत व्हिडिओ व्हायरल झाला होता. देवळी शहराच्या ठाकरे चौकात श्वानाची हत्या केली हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. एका अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या गर्भवती श्वानाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. हल्ल्यामध्ये श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवडी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी गुन्हा दाखल केला होता. अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आरोपीला नागपूरवरून पोलीस टीमने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी गोगुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे व पोलीस टीम करीत आहे. देवळी येथे एका माती फिरूने श्वानला मारले होते. त्यानुसार पोलीस स्टेशनला 916/22 कलम 429 भादवी आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 कलम 11 गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासात अज्ञात आरोपीला निष्पन्न करून यातील आरोपी असलेल्या व्यक्तीला नागपूर येथून ताब्यात घेतलेले आहे. पुढील तपास देवळी. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.